महत्त्वाची भेट आज काय सांगणार नाही बघा, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री हे माझ्याकडे आज नाश्त्यासाठी आले होते आणि जरी 2019 निवडणूक मी त्यांच्या विरोधात लढली पण आपल्या सर्वांना माहिती आहे राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो। काल जे विरोधक होते ते आज मित्र असतात आणि ह्याचसाठी आज चांगली अशी भेट सन्माननीय फडणवीस साहेबांची झाली। चांगला असा नाश्त्याचा आस्वाद त्यांनी माझ्या घरी घेतला, त्याचा मनस भाजपने प्रवेश करणार नाही असं काहीच नाही। मी काँग्रेसमध्ये आहे, मला दिलेल्या नोटीसचं सविस्तर असं उत्तर मी दिलं आहे आणि मला 100% खात्री आहे की काँग्रेस पक्ष मला काढणार नाही। पण पक्षविरहित राजकीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून जे आपसी जीवलग संबंध देवेंद्रजींशी आहे, कौटुंबिक संबंध त्यांच्याशी आणि आमच्या कुटुंबाचे आहे, म्हणून ते आज इथे नाश्त्यासाठी आले होते। काँग्रेसमध्ये मी सांगितलं ना पक्षा पलीकडे नक्कीच संबंध असतात आणि त्याच्याच निमित्ताने आज इथे चर्चा सुरू झाली की सावंतवाडीमधून तुमची उमेदवारी जी आहे ती दिली जाणार आहे। कालच उपमुख्यमंत्री आपल्या भाषणात बोलले की तुमच्या मधला एक व्यक्ती आहे तो दिला जाणार आहे। नाही बघा, मी काँग्रेसमध्ये आहे फक्त निलंबित आहे। ज्या पद्धतीने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पुनश्च निलंबन मागे करून काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह करण्यात आलं ती अपेक्षा मला आहे। 2009 निवडणूक मी अतिशय चांगल्या पद्धतीने सावनेरात लढलो, 2014 मी अनिल देशमुखांचा काटोलमध्ये पराभव केला, पण त्याचसोबत हेही विसरून चालणार नाही की 2019 निवडणूक आणि कडवी अशी झुंज माझ्यासाठी नौखा असलेल्या फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी दिलेली आहे। आणि म्हणून आज तरी आपण जो पक्ष चेंज करण्याची बाब मला विचारतात त्याचा प्रश्न उद्भवत नाही। राजकीय अर्थ काय या भेटीमागचा राजकीय उपयुक्त आहे? नाही, अतिशय चांगला आनंदाने त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि त्यासाठीच काय मोहिते माझ्या घरी आले होते। तुम्ही भाजपमधून बाहेर पडले होते, भाजपच्या नेत्यांवर तुम्ही टीका केली होती, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, आज भाजपचे मोठे दिग्गज नेते जे आहेत महाराष्ट्रात ते तुमच्या भेटीला येत आहेत, पुन्हा भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली। नाही बघा, शेवटी विदर्भाचा हित साधणारा कोणी जर महाराष्ट्राच्या लेवलचा नेता असेल तर ते फडणवीस साहेब आहेत। फडणवीसांच्या माध्यमातून विदर्भामध्ये विकासाचे चांगले असे कार्यक्रम आणि सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्याचं नक्कीच मी अभिनंदन करतो आणि विदर्भाच्या दृष्टीने नक्कीच ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर जर कोणी एकमेव काम करणारा व्यक्ती असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस आहे। हे जरी मी पक्षात दुसरा असला तरी सांगू इच्छितो। नाही बघा, मी तुम्हाला सांगतो आहे की अजून घोडा मैदान लांब आहे, म्हणून आताच तुम्ही काही कोणताही विचार अंत करू नका। नाश्त्याचा आस्वाद हा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने घेतला आहे आणि नाश्त्याच्या माध्यमातून विदर्भाच्या विविध प्रश्नांना चालना मिळावी, विशेष करून समृद्धी मार्गाच्या बाजूने गॅसची पाईपलाईन गेल टाकत आहे आणि ती ओडिसाच्या झाबुडगुवा इथे जाणार आहे, पण ती विदर्भातून नागपुरातून क्रॉस करून जाणार आहे आणि इथे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स व्हावं या पद्धतीचं निवेदन मी सन्माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अमितभाई शहा यांना दिलेलं आहे। अमितभाई शहा कशासाठी? तर ते या देशाचे सहकारिता मंत्री आहे, कार्यक्षम सहकारिता मंत्री आहे आणि इफको जी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कंपनी आहे याच्या माध्यमातून देशाच्या विविध ठिकाणी मध्य भारतामध्ये अजूनही फर्टिलायझरचा कारखाना नाही, ज्याच्या माध्यमातून नॅनो युरिया असेल, नॅनो डी ए पी असेल किंवा अमोनियम नायट्रेट असेल, या सर्वांचा फायदा आपल्या या विदर्भातील कास्तकारांना व्हावा। शेवटी गॅसच्या पाईपलाईनचा इथून 80% काम झालं आहे, गेलच्या अधिकाऱ्यांचं इथे ऑफिस आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। एवढंच नव्हे तर नागपूर आणि भोवतालचा जो भाग आहे इथे एक्सप्लोझिव्ह युनिट मोठ्या प्रमाणामध्ये आता येऊ घातले, सोलर एक्सप्लोझिव्ह असेल, चामुंडी एक्सप्लोझिव्ह असेल, तर ह्या सर्व एक्सप्लोझिव्हला अमोनियम नायट्रेट मोठ्या प्रमाणात लागतं, ते देखील इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून इथे जर बनायला लागलं तर एक फार मोठा प्रकल्प
जो विदर्भाच्या दृष्टीने इथे औद्योगिकरणाच्या दृष्टीने आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांना कमी दरामध्ये फर्टिलायझर्स मग ते युरिया असो DAP असो अमोनियम नायट्रेट असो याची पूर्तता करणारा मोठा कारखाना इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स ज्याच्या माध्यमातून हजारो विदर्भातील युवकांना रोजगार मिळू शकेल ह्यासाठी मी विनंती केली फडणवीस साहेबांना की तुम्ही पुढाकार घ्यावा ज्याच्या माध्यमातून इफ्कोच्या माध्यमातून ज्याचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी आहेत त्या इफ्कोच्या अध्यक्षांना मी देखील गांधीनगरला जाऊन भेटलो होतो आणि सहकारिता मंत्री अमितभाईंच्या प्रयत्नाने जर विदर्भात हा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स येत असेल तर शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या दृष्टीने क्रांतिदायक ठरेल त्याच्या देखील अतिशय चांगला असा चर्चा झाली आहे. त्यांनी पूर्ण आश्वस्त केला आहे की विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या हिताचं आणि विदर्भाच्या युवकांना रोजगार देणारा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स ते अमितभाईंकडनं आणि इफ्कोकडनं मंजूर करून आणण्यात पूर्ण आपली ताकद लावतील. ही भेट पूर्ण येत होती का? आधी ठरलं होतं की वेळेवर ठरलं होतं की वेळेवर? नाही, सन्माननीय बावनकुळे साहेब आमचे जीवलग मित्र आहेत, ऊर्जावान ते पालकमंत्री होते तेव्हापासून आमचे त्यांचे संबंध आहे आणि ते आणि आज फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री हे इथे आले आणि तिघांच्या चर्चेच्या माध्यमातून एक नवीन विदर्भामध्ये फर्टिलायझर कॉम्प्लेक्सची उभारणी व्हावी या दृष्टीची आमची चर्चा नाश्त्याचा आस्वाद घेता घेताना चांगली झाली. काँग्रेसचे नेते तुमच्याकडे कधी आले नाही अशा पद्धतीने गेल्या? तुम्ही जेव्हापासून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून काँग्रेसचे नेते तुमच्याकडे नाश्त्यासाठी कधी आले? नाही, काँग्रेस ही माझ्या रक्तात आहे. आमचे वडील सन्माननीय रणजितबाबू देशमुख साहेब हे महाराष्ट्र काँग्रेसचे दोनदा प्रांताध्यक्ष होते आणि म्हणून काँग्रेसचे लोक घरीच कुठं येणार आहे? काँग्रेसचे लेक हे मोठे नेते आहे, ते असे कोळी कोणाच्या घरी जात नाही. जे घरात आहे त्यांना लाता मारून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करतात ही मात्र शोकांतिका एक काँग्रेसजन म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर सांगतो आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.